बोधचिन्ह का बदललं, कोणाचं ऑब्जेक्शन आहे? आपलं महाराष्ट्राचं असं बोधचिन्ह नंदादीपाचं दिसलं का आपोआप सगळं कळतं? वाटतंय कोणाला माहिती की नाही माहिती, पण हे पत्रक माझ्या हाती आता आलेलं आहे. एक महाराष्ट्र सरकारचं बोधचिन्ह आहे सभापती महोदया, आणि या बोधचिन्हावर प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्व वंदिता महाराष्ट्र राज्यस्य मुद्रा भद्राय राजते अशा प्रकारचं आपलं बोधचिन्ह जुनं आहे. पण एक परिपत्रक मला आजच दुपारी वाचण्यात आलं की हे बोधचिन्ह आणि याचं घोषवाक्य सुद्धा बदलण्याचं एक सर्क्युलर बाहेर आलेलं आहे. हो काय बदल काय केलंय? नाही याच्यात काय केलं, बोधचिन्ह याच्यावर हा नंदादीप होता तो काढून टाकला, आणि मंत्रालयाची इमारत आहे, आणि हे जे घोषवाक्य आहे जे मी आता वाचून दाखवलं, जे छत्रपती शिवरायांच्या शिवमुद्रेवर पण आहे, ते काढून एक मंत्रालयाच्या इमारतीचं बोधचिन्ह लावलेलं आहे. आणि घोषवाक्य जनहिताय सर्वदा, आणि हे घोषवाक्य का बदललं की ज्याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे वाढत जाणार, मला वाटतं सगळ्यांना माहित आहे, सर्वांना मान्य होणारी मुद्रा आहे. आणि का बदल याचं कारणच काही कळालेलं नाही की कोणी बदलाची मागणी केली का, कोणी ऑब्जेक्शन घेतलं होतं. आणि अशा पद्धतीनं असं बोधचिन्ह महाराष्ट्र राज्य सरकारचं प्रतीक आहे, आणि एक 10 जानेवारी चं एक पत्रक आहे त्याच्यानुसार हे सगळं बदलायचं अशा प्रकारे आदेश निघालेला आहे. मला असं वाटतं याचा खुलासा होण्याची सरकारकडून आवश्यकता की बोधचिन्ह का बदललं, कोणाचं ऑब्जेक्शन आहे, आणि काय कारण आहे? कारण आपलं महाराष्ट्राचं असं बोधचिन्ह आहे नंदादीपाचं दिसलं का आपोआप सगळं कळतं, आणि आता हे नवीन बोधचिन्ह आल्याचं एक पत्रक आहे. वाटतंय कोणाला माहिती की नाही माहिती, पण हे पत्रक माझ्या हाती आता आलेलं आहे. मी आपल्याला विनंती करेल की सरकारने याचा खुलासा करण्याची आवश्यकता आहे.